वाजत गाजत ही सगळी मंडळी बालाजी संस्थानपाशी आली आणि इथनं बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं बालाजी मंदिरात जाऊन आणि आता थोड्या वेळातच लाटा बाहेर करायला सुरुवात होईल तो सगळं आपण आता बघूयात आणि ह्या व्लॉगला आता सुरुवात करूया. आवडतात का? अरे वा, कुठे युट्यूबला उत्साह असतो. आणि यावर्षी मी नवीन काहीतरी प्रयत्न करतो की आज जाऊन लाटा एक एक काढताना दाखवायचा प्रयत्न करतो. सो खूप छान ब्लॉग होणार आहे हा. स्टे ट्यून्ड. तेही पहिली आहे. आता मी बाहेर जातो, बाहेरून ओढताना दाखवतो तुम्हाला. मी पहिल्यांदाच प्रयत्न करतो हे सगळं टिपण्याचा. चला एकदम बोल बाला. ही दुसरी लाट आहे का? पहिली कुठे? मंडळी ही फक्त सुरुवात आहे. जसा दिवस पुढे पुढे जाईल ना तसा हा उत्साह वाढत जाणार. सो स्टे ट्यून, मस्त ब्लॉग होणार. तरुण लहानग्या मुलांकडे फक्त उत्साह असतो, ताकद असते, जोश असतो. पण जे मोठी मंडळी असतात ना त्यांच्याकडे असतो अनुभव आणि तो अनुभव अशा वेळेस खूप कामाला पडतो. कारण की त्यांनी जोरात लहानग्यांनी सगळ्या पटकन लाट आणून ठेवली पण ती कशी लावायची, आता पुढच्या लाटा येतील त्या कशा लावायच्या हे सगळं मोठी माणसं सांगतात. मित्राला काय सांगतो? हा, सगळ्यांना असंच सांगायचं शेअर करा म्हणून. आवडतात का? अरे वा, गोविंदा. ही लहानगी मंडळी असते ना यांच्यात जो निरागस भाव असतो ना तो खूप कमाल असतो. आणि मोठ्यांमध्ये जरी थोडस राजकारण येईल, खोटेपणा येईल, पण लहानग्यांमध्ये लहानगे कधीच खोटं बोलत नाही. जे आहे ते तोंडावर आणि खूप भावतं. चला पुढे बघूया सोळा कसा कसा होतो. या 21 लाटा आहेत आणि तशा बऱ्याच लाटा आहेत. दरवर्षी 1, 2, 3, 5 जसं जसं लोकांची भक्तांची इच्छा असेल तसं तसं त्या लाटा येत राहतात नवीन. आणि ह्या लाटांचं वजन कमीत कमी टन मध्ये असतं, एक टन तरी किमान असतं. आणि ही सगळी दीड टन, दादांनी सांगितलं 1.5 टन वजन असतं एका लाटेचं. ते ओढणं सोपं नाही आहे. याला खूप अनुभवी लोकच लागतात जे वर्षानुवर्ष पिढी जात ही सगळी सेवा बालाजी महाराजांच्या चरणी देत असतात. तो एक कमाल आहे, मजा आहे. हा उत्सव असा असतो की तो प्रत्येकाला आपल्या कॅमेऱ्यात टिपायचा असतो. तो ही धडपड पण आहेच, सायमल्टेनियसली काम पण सुरू असतं. सो मजा आहे. या सोहळा बघायला आता मित्र हे लाल कपडा जो आहे त्याला काय म्हणतात? हा, त्याचं कारण याचं उद्या जेव्हा आम्ही घट उठणार ना, हा, तेव्हा याची याच्यावर जेवस्थापन करणार. अच्छा, घरातले जेवरातले. अच्छा, त्याचा मान आहे हा. अच्छा, हे खारवा खारव. अरे वा, छान. तुम्हाला आता अशी एक खोली दाखवतो.
आपले बालाजी महाराज जेव्हा बाहेर निघतात सीमोल्लंघनासाठी वर्षातनं एकदा, तेव्हा छत्री अब्दागिरी हे सगळं जे काय असतं आणि मागे एक नगारा असतो मोठा, तर नगारा तिकडे त्या याच्यात आहे आणि इकडे पण एक छोटा नगारा आहे जो दररोज संध्याकाळी सकाळी वाजतो, तो बघा. बोलता बोलता 6 ते 7 लाटा बाहेर निघाल्या. मित्र किती लाटा झाल्या? 13. मी आता राहिला किती? 8. खूप लवकर झाल्या. हे प्रत्येक लाटेवर बुक्का टाकतात आणि मग नारळ फोडतात, प्रत्येक लाटेवर असतात का असं? बुक्क्याचा मानच आहे आपल्या बालाजीला, बुक्क्याचा मान हा सर्वत्र असते. आता हे लाट निघल्या की आता मग मंडप, हा मंडप टाकून दिलं पहिले कैची मारा, तिची पूजा बिजा करा, मंडप शोभा घेऊन तिला जी सुरुवातीची एक गाठ. अच्छा एकच गाठ? छान माहिती आहे मंडळी. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, दरवर्षी नवीन लाटा येत असतात, म्हणजे भक्तगण नवीन लाटा देतात, मग त्या 1, 2, 3, 5 डिपेंड. आता एक नवीन लाट आली, त्याची पूजा चालू आहे, ब्रह्मवृंदान करवी ती बघा. कमाल आहे, कमाल. हा जो काळ असतो ना, हा चैतन्यमय प्रसन्न वाटत, म्हणजे कटस्थापनेपासून जी काय सुरुवात होते ना, ती लळितापर्यंत आणि नंतर कार्तिकी लय सुद्धा देवराजा हे खूप चैतन्यमय होतं आणि खूप प्रसन्न होतं. आता आपली जे लोक आहेत ना, मी सुरुवातीला दाखवले, आता त्यांच्याकडे बघा, आमा घूम झाले, सोपं नाहीये. फक्त 2 लाटा राहिल्यात आणि बाकीच्या ज्या लाटा ज्या जुन्या आहेत त्यामुळे त्या वापरत नाही, दरवर्षी नवीन येतात, त्यामुळे मग नवीन ज्या असतात त्यांना ते जास्त प्रेफरन्स, फर्स्ट प्रेफरन्स देतात, प्रायोरिटी. मंडळी आता मी घरी जातो आणि घरी तशी जे पाठ सुरू आहेत, सो दर्शन व्हायला पाहिजे, हळद कुंकू व्हायला पाहिजे पोटीवर. सो चला आपण परत येऊ. ज्या लाटा आणल्या आहेत त्या आता हिशोबशीर त्यांच्या पद्धतीने ते लावून घेत आहेत, त्यानंतर थोड्या वेळाने मंडप येतो. आज दुपारी 3 वाजता सुरू होतो बांधायचा लाटा मंडपाचा. सकाळी उद्या पालखी आहे, लळीत नंतर आहे. हा तुम्ही कुठून आला? शेवलीकडचे. दर्शनाला आला का? दरवर्षी येता? त्या लाटा व्यवस्थित करतात. दुसरीकडे आता ह्या पुढच्या प्रोसेस, ज्या पुढे लाटा लावल्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो. तिथपर्यंत पार लाट आहेत, तिथपर्यंत. तिकडे मारुतीची मूर्ती आहे आणि इकडे गरुडाची मूर्ती आहे. त्यांचं महत्त्व तुम्हाला मी नंतर सांगतो. काय काय कड्या म्हणून त्याचा मोजमाप, नवीन लाट असल्यामुळे मोजमाप. अच्छा आवडला का? अरे वा गोविंदा, यस गोविंदा. कुठे भेट झाली होती? शेतात हार्वेस्टर गहू काढत टाइम. वा वा वा. अचानक किती दिवस महिन्याआधी भेटलो होतो त्यांना, ते अचानक भेटले आणि त्यांनी सांगितलं की व्हिडिओ पाहिला, छान असतो, शेअर पण केला. ही पावती असते, कारण की हे आत्म्याचं समाधान,
आत्म्याचा आशीर्वादच कामी येतो कधी. आणि सोहळा आहे आपल्या बालाजी महाराजांचा, तो टिपायचा प्रयत्न आहे. चला पुढे स्टेट येऊन, आतापर्यंत ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. ही जी आहे ही नवीन लाट आहे, त्यामुळे हिला कडी बसवायची म्हणून त्याचं मोजमाप आता त्या दादांनी घेतलं. इथे जी आहे ती गरुड मूर्ती आहे आणि तिकडे जी आहे ती मारुतीची मूर्ती आहे. ह्या दोघींच्या भरोशावर, म्हणजे दोन्ही शक्तीचे देवता आहेत, सो हे दोघं ह्या दोऱ्या सांभाळून ठेवतात, जेणेकरून हा बालाजी महाराजांचा जो लाटा मंडप असतो, जो 42 मंडप 21 लाटा, हे सगळं जे असतं हे टिकून असतं त्याच्यावरच. मंडप फार महत्वाचं आहे. आता ही सुरू होईल प्रोसेस. हे बघा, हे महान्यूज 7 चॅनलचे दादा आहेत, रिपोर्टर आहेत, ते हा सोहळा टिपतायत. मंडप काढलाय आणि आता जी कैची लागेल, पहिल्या दोन लाटींची कैची असते ती खूप अवघड असते लावताना, सो आता तिला व्यवस्थित हे बांधतील या मंडपाने. इथं आता ही सगळी सुरुवात झाली. हा सोहळा सुरूच राहील, सो पण आपल्याला आपले घरचे काम आपण टाळता येत नाही, त्यामुळे आता मी पहिले तूप आणतो आणि आज आमच्या अंबाबाईला श्रीखंडाचा नैवेद्य, सो श्रीखंड पण असणार आहे, सो श्रीखंड आणायला जायचं. ते झालं की परत इकडे येतो. इथलं श्रीखंड आता पटकन पोहोचतो डायरेक्ट, आता आपण पोहोचतो. मागे जे बघताय ते महाद्वार आहे आणि लाटा मंडपाच्या उत्सवानिमित्त हे जे महाद्वार आहे हे बंद असतं. ही मंडळी इकडे पण, तिकडे गरुड आहे आणि इकडे मारुती आहे, सो ह्या दोघांच्याच ताकदीने हे लाटा मंडप हे उभं राहतं. आणि हे बघा मागे किती मोठी दोर आहे, ही दोरची लेंथ बघा, ही जुनी आहे, ही नायलॉनची. आणि हे खूप महत्त्वाचं असतं, कारण की हे जर सटकलं तर अख्ख्या लाटा पडू शकतात, म्हणून ही जबाबदारीचं काम आहे. आणि हे खूप अनुभवी लोकच असतात हे सगळं करायला. कमाल जबाबदारीच असते ही. पहिल्यांदा त्या लाटा 2-3 खाली घेतल्या आम्ही, त्याला नियोजनानुच करावं लागतं, थोडं सगळे जर चुकलं तर ते फार अवघड होतं. हा, कारण की हेच खूप महत्वाचं आहे. आम्हाला लक्ष आलं हे होतं, तिथून आलो त्याला मामा चला आपल्याला काम करायचं छान ग. हा हा बॅलन्स आहे, मोवाडचा नाना लाडा हा बॅलन्स आहे आणि हा त्याची लेवल करतो खालताना. पण ज्यावेळेस लढीत होतं, लढीत पूर्वेकडे होतं, पूर्वेकडे होण्यासाठी त्याचा जो फासा असतो हा पूर्वेकडेच पाहिजे, त्यावेळेस ते तिकडे तोल जातो, नाही तर मग तो हे राहील. अच्छा, म्हणजे हा जो फासा आहे हा पूर्वेकडे पाहिजे, दोन्ही देवाचा, म्हणजे मारुतीचा बिन गरुडाचा. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. क्या बात, जर नसलं तर मग लाटा कधी कधी आधंतरून अटकतात, एखाद्या चुकलेलं असलं तर समजा लाट लटकली काहीतरी चुकलं, लाडत आपल्या चुकी झालेली असं समजून जायचं. हे बघा किती छान इन्फॉर्मेशन मिळाली, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तो चला आता उत्साह हळूहळू वाढतोच आहे, स्टे ट्यून. पाऊस येतोय आणि तिकडे सध्या ते गाठ मारणं चालू आहे मेन मानाच्या, ती कैची जी असते ना. आता नवरात्रात पाऊस पडला नाही पण आज पाऊस पडतोय, शुभ आहे. वरुण राजासुद्धा या उत्सवाला उपस्थित राहण्यासाठी आतुर आहे, त्यांनी हजेरी लावली. तिथे गाठ मारली, ही जे कैचीची ही गाठ खूप महत्वाची आहे, झाली आहे. ब्लॉग करतोय म्हणल्यावर लहान लहान मुलं म्हणतातच की दादा आम्हाला ब्लॉगमध्ये घ्या. आता त्यांच्याकडून लक्ष्मी रमण गोविंदा त्यांना म्हणायला लावतो आणि ब्लॉगमध्ये घेतो. मंडळी ही असते सेवा,
यांचं वय जवळपास 80 वर आहे, पण खूप मनोभावे सेवा करतात, कारण की आपल्या बालाजी महाराजांचा हा उत्सव आहे. आता वाजतात 2:00, पुढच्या 1 तासात लाटा मंडपाला सुरुवात होईल. हे हा ध्वज आहे, हा कशासाठी? अच्छा, म्हणून हे लावावंच लागतं. आता लाट उभं राहिली की तो ध्वज फडकेल वर. आपल्याला ते वरून टॉप अँगल घेतला तरच दिसेल. अच्छा, अरे बापरे, हे खूपच बारीक काम आहे. क्या बात. नाही, मी बालाजीच्या धर्मशाळेत आलेलो आहे. इथे टोटल 21 पोते आहेत नारळाचे, आणि आज जो लाटा मंडपाचा उत्सव होणार आहे, तिथे तुम्ही माझ्या मागच्या वर्षीचा आणि त्याच्या मागच्या वर्षीचा पण पाहिला असेल ब्लॉग लाटा मंडपाचा. तिथे नारळ फोडतात लाटेवर, आणि ते नारळ घेण्यासाठी झुंबडच्या झुंबड उरते. आणि इथे दोन दादा आहेत, त्यांना आपण विचारूयात हे 21 पोते नारळ का आणले. हे बघा, 21 पोते नारळ हे आजच्या लाटा मंडप उत्सवात हे तुम्ही लाटेवर मारणार आहात. हे का पण 21 पोते? अच्छा, नवस पूर्णाला म्हणून. अरे बापरे, मंडळी आज धमाल असणार आहे. 21 पोते नारळ आणि एका लाटेवर एक पोत, हे काय? एका पोत्यात 60 नग आहेत, म्हणजे एका लाटेवर 60 नारळ. कमाल आहे. 1260. बापरे, 1260 नारळ. आज चंगळ आहे मस्त सगळ्या लोकांची. कमाल आहे. चला आता भेटूया थोड्याच वेळात लाटा मंडप उत्सवामध्ये. घरचे साशीन कुमारिका ब्राह्मण यांचं जेवण झालंय. आता वाजले 4:15, आणि इकडे लाटा बसवायला सुरुवात झाली. पहिली कैचीची लाट चालू आहे. आज मी वेळ येते थोडासा, सो चला तुम्हाला दाखवतो लाटा मंडप सोहळा. Go ahead.
पहिल्या 5 लाटा होईपर्यंत आरती सुरू असते गणपती पर्यंत. अच्छा, तोपर्यंत आरती सुरू. पहिल्या 5 लाटा बसेपर्यंत बालाजी महाराजांची आरती सुरूच असते. इथून बालाजी मंदिरापासून समोरच थोड्या अंतरावर गणपतीचं मंदिर आहे, तर तिथपर्यंत 5 लाटा बसतात. 5 लाटा बसल्या की आरती झाली. बऱ्यापैकी आता ही वर चालली आहे लाट दोन्ही. या दोन झाल्या ना की डन, कामच डन. बसल्यात आता बऱ्यापैकी बसल्यात. ही प्रोसेस असतेच वाच इकडे ते चालू असतं सगळा सोहळा, पण इथे हे पण एक मागची धडपड सुरू असते. वर्षी भेटलो होतो आपण कुठे शेवटच्या लाटाला. अच्छा, आपण फॉलो केला का, व्हिडिओ आवडतात का? थँक्यू. एक वा 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 वा. पाऊस पडल्यामुळे सगळं चिकचिक झालंय, त्यामुळे अजून जड जात आहे. सध्या गणपती जवळ आले, म्हणजे जवळपास 6-7 लाटा गणपतीच्या पुढे 6-7 लाटा बसल्यात. इथे तुम्हाला दिसत असेल इथे नख लागलं, जवळपास हातात आलेलं नारळ गेलं, कारण की एखादा फोन होता आणि एखादा नारळ पकडलं होतं, पण ते वर करायचं म्हणजे जनरली नारळ पकडलं की ते वर करायला लागतं, जेणेकरून सगळे इतर लोक समजतात की ते आपलं झालंय, ज्याने हात वर केला त्याच्या हातात नारळ होतं, त्याचं ते नारळ झालं, पण ते वर करायचं ना तर वरच्यावर कोणतरी घेऊन टाकलं. चला आता नगराकडे जाऊया.
त्या दादांनी सांगितलं होतं झेंडे लावतो म्हणून, आणि लाटा उभं राहिल्या सगळ्या की ते झेंडे वर दिसतात, म्हणजे आपल्याला ड्रोनने घेतलं तर ते झेंडे दिसतात, पण आता तुम्हाला इथून दाखवतो. हे सुरूच राहणार. आतापर्यंत 35 नारळ झालेले माझे स्वतःचे एकट. त्या मित्राचं दरवर्षीचं रेकॉर्ड असतं तो 30, 35, 50 असे नारळ नेतोच नेतो. अजून मला एक काही नारळ नाही मिळालं, एक मिळालं ते पण नाही मिळालं, हे इथे याचा बोट लागलं, हे नख इथे नख लागलं, काय करणार हातातून गेलं. अरे देवा, किती किती झाले तुझे, किती किती झाले, क्या बात आहे. ते तिकडे फेकतातच आहे. कमाल, तो आनंद, तो आनंद वेगळा असतो नारळ. मित्र काय थांबेत ना, 10, 11, 12 चालूच आहे. फायनली मी आलं, मला कष्ट काय वाटत होतं, पण मी आलं. अल्लाह मालाईच्या कृपेने मी आला, कृपा दृष्टी आहे म्हणून मी आलो. वा लक्ष्मी रमण गंगा. समाधानी आहे, समाधानी असायला पाहिजे, कारण की माणसाची हाव ही कधीच संपत नाही. कितीही मिळालं तरी अजून पाहिजे, अजून पाहिजे असंच असतं. पण मी समाधानी आहे, जे आहे जे मिळालं ते आपल्या नशिबाने, आणि ती नीट जपायचं आणि मजा घ्यायची. मंडळी आता वाजले 6:15, मी घरून जाऊन परत आलो इथे. अजूनही किमान 5 ते 6 लाटा राहिल्यात, अंधार खूप आहे, त्यामुळे आता मी शूट कितपत करू शकेल मला माहीत नाही, प्रयत्न करतो, पण खूप उत्साह आहे कमाली. किती नारळ राहिले, एक 12 किती, 21 पोते मधले 5 राहिले, 16 फोडले. वा क्या वाद. मंडळी आता वाजता 6:30 आणि 2-4 लाटा राहिल्या, त्या लवकरच बसतील आणि आपला हा मंडपोत्सवाचा कार्यक्रम सुफळ संपूर्ण होईल. आतापर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटतंय ते, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.